सरकारी भिशीच्या नावाखाली औरंगाबादकरांना 25 ते 30 कोटींचा गंडा घालून कंपनी संचालक फरार झाल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये समोर आलाय. या संदर्भात औरंगाबादच्या सातारा पोलिसांमध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आलाय. याशिवाय भगीरथ बजाज असं फरार झालेल्या भिशी चालकाचं नाव आहे. याबाबत पीडित नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमय पाठक यांनी. गोविंद कुरीज प्रायव्हेट लिमिटेड या नावानं त्यांनी सरकारमान्य भिशी चालवली आणि आता सर्वसामान्य जवळजवळ 300 ते 400 लोकांचे 25 ते 30 कोटी घेऊन हा माणूस फरार झालेला आहे. शिवाजीनगर परिसरातल्या नागरिकांना सगळ्यात मोठ्याचा फटका बसलेला आहे. माझ्यासोबत काही नागरिक आहे, त्यांना आपण थेट विचारूया नेमकी कधी ही सुरुवात झाली आणि कशी तुम्ही याच्यामध्ये पैसे गुंतवले. मजर पैसे बजाज आणि एक पुराणिक मॅडम म्हणजे होती, आणखी एक तुम्ही 4 जण असे लोक आले होते माझ्याकडे आणि त्यांनी मला सांगितलं त्या पद्धतीने मी त्यांच्याकडे पैसे भरण्यास चालू केले होते. त्यांनी मला हा फॉर्म दिलेला आहे, हा फॉर्म दिला आणि त्याच्यानंतर एक पासबुक दिलं. बघा पासबुकमध्ये पासबुक कुठे हे पासबुक आहे. असं पासबुकमध्ये मी रोज पैसे घेऊन जायचे आणि माझ्याकडे हे एंट्र्या करून जायचे याच्यामध्ये पासबुकमध्ये. हां मी गुंतवणूक बघा एक याच्यामध्ये पूर्ण 1 लाख रुपये आहे आणि एक याच्यामध्ये 1,61,000 रुपये असे आणि एक जे बी सी टाकलेली होती त्याच्यामध्ये काय आहे ते मग त्याचं माझ्याकडे समजा एक काही पुरावा नाही आहे. ती आता 1 वर्षापूर्वी सुरू झाली होती. त्याच्यावेळेस मी त्याच्यामध्ये 250 रुपये रोज टाकायचो गोविंद कुरीजमध्ये आणि हे साधी प्रायव्हेट होती त्यात 500 रुपये रोज त्याचे 19 हप्ते मी पूर्ण भरलेत. माझा हे शेवटचा ह्या 20 तारखेला पूर्ण मिळणार होते मला पैसे. त्याचं लग्न होता माझा 16 फेब्रुवारीला तारीख काढलेली मी. त्यासाठी मी आता मला त्यांनी मला 30 डिसेंबर दिली होती पैसे घेऊन जा म्हणून, पण तो काही आला नाही. 11 वाजेपर्यंत मी थांबलो दुकानात, तो काही आला नाही त्या दिवशी. आणि माझी ते गोविंद कुरीजची मुदत संपून 1 महिना झाला होता, पण तो म्हणे आणखी 1 महिनाभर राहू द्या, माझी जरा परेशानी, 30 तारखेला तुम्हाला सगळे पैसे देऊन टाकतो. त्याच्यानंतर तो गायब पण झाला. शेवटचा फोन आलेला माझ्याकडे प्रूफ आहे त्याचा, 30 तारखेला बोलणं झालेलं आहे. घरासाठी लोन केलं, मला 10 लाख रुपये लोन झालं, माझी बीसी संपली होती. 5 लाख रुपयाचा त्यांनी चेक मला दिलेला होता, पण तो आता चेक पण टाकायला मला हे नाही झालं. 1 तारखेला टाकून द्या म्हटलं होतं आणि अजून परत 10 हप्ते माझे दुसऱ्या विषयी झालेले. माझ्या भरोश्यावर दुसऱ्या मित्राने एक टाकलेले, त्याचे 10 हप्ते झालेले. आता त्याला तो मला पैसे मागतो, मी कुठून देणार, माझेच डुबलेत. पोलिसांचा या संदर्भात काय त्याच्या अगेन्स्ट आम्ही सातारा पोलीस स्टेशनला काल कंप्लेंट करायला गेलो होतो, पण तिथे त्यांनी कंप्लेंट घ्यायला नकार दिला. त्यांना मी स्वतः सतीश कुलकर्णी बोलतो, मी स्वतः त्यांना बोललो होतो का आमची कंप्लेंट घ्या, आमची त्यांनी फसवणूक केलेली आहे. पण ते मला म्हणाले की नाही तुम्ही आयुक्तांकडे किंवा दुसरीकडे तुम्ही जा, आम्ही ती तक्रार घेत नाही. त्यांना मी बोललो, म्हणलं तुम्ही मला लिखित द्या, माझी तक्रार जर घेत नसेल तर तुम्ही मला लिखित द्या. लिखित दिल्यानंतर मला पुढे काहीतरी चौकशी करावी लागतील, कुठेतरी सपोर्ट घ्यावा लागेल कशाच तरी. तर ते मला म्हणले बघूया म्हणे, तुम्ही तुम्हाला तक्रार लिहायची तर द्या म्हणे. मग पण त्याच्यानंतर आज सगळ्या लोकांनी असं ठरवलं आहे का आता आयुक्तालयामध्ये जाऊन आयुक्तांना आम्ही याचिका टाकण्याची विनंती करणार आहोत. नक्कीच या संदर्भात गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला आहे का? नाही, गुन्हा दाखल केलेला नाही. त्याच्यामुळे 3 तारखेला मी गुन्हा दाखल करण्यासाठीच गेलो होतो तिथं. मी PI साहेबांना सांगितलं, साहेब म्हणलं माझी फसवणूक झालेली आहे, बजाजनी फसवणूक केलेली आहे म्हणलं, तर त्याच्या संदर्भात लवकरात लवकर FIR दाखल करावा आणि त्याला ताब्यात घेण्यात यावं असं म्हणून विनंती केली होती त्यांना. पण त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर असा गुन्हा दाखल करण्यात येत नाही, पहिलं तुम्ही अर्ज द्या. एकूणच जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी आता या पळून जाणाऱ्या इसमाला नोटीस बजावलेली आहे, मात्र आर्थिक गुन्ह्यांमध्ये हे प्रकरण येतं, त्यामुळं आता प्रशासन याच्यामध्ये नेमकं काय हस्तक्षेप करतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन महेश पवारसह अमय पटक, AM न्यूज, औरंगाबाद.